टाकल्या जातात आणि मग ते जिलेटिनच्या कांड्यातून नंतर त्याचा स्फोट जो आहे हा केला जातो. आणि अशा पद्धतीने ते घरे असतील किंवा विहिरी असतील त्या खोल जे आहेत ते केली जातात. त्या सगळ्या कामाचा अंदाज यावा हे सगळं जे कॉम्प्रेसर आहे ट्रॅक्टर आहे ज्याच्या आधाराने हे सगळं ड्रिलिंग जे आहे ते केलं जातं. साधारण 2 ते 2.5 तास हे ड्रिलिंग केल्यानंतर 60-70 होल जे आहेत हे मारले जातात. त्याच्यानंतर प्रत्येक होलमध्ये त्या जिलेटिनच्या कांड्या ज्या आहेत त्या टाकल्या जातात. त्या सगळ्या एकत्र वायरीने जोडल्या जातात. एकत्र वायरीने जोडल्यानंतर लांबवरती वायर नेली जाते आणि मग त्याला बॅटरीच्या द्वारे स्फोट जो आहे हा घडून आणला जातो. पुष्कळदा जुने सिनेमे बघतो किंवा भारत पाकिस्तान युद्धाचे वगैरे सिनेमे बघतो की त्याच्या त्या पद्धतीने स्फोट हे केले जातात. अगदी तशा स्वरूपात तुम्ही आता जवळून तो फोटो याचा काढता येणं शक्यच नाही. म्हणजे मी अनेक वेळा प्रयत्न केला पण आपण जवळ थांबूच शकत नाही. हे सगळं चालू असताना आपल्याला खूप लांबपर्यंत जायला लागतं. हा ही जी व्हिडिओ क्लिप काढलेली आहे ही सुद्धा डोंगराच्या वरती चढून काढलेली आहे. आता तुम्हाला जसं जर लॉंग शॉट येतो तेव्हा लक्षात येईल की ती उंचावरून जी आहे ही त्याच कुसगाव गावातली जी आहे ती काढलेली आहे. आपण पुष्कळदा ऐकत असतो नक्षलवादी लोकांच्या कारवाया ऐकतो की नाही आणि मग ते काय करतात जीपच्या खाली ते असं लावतात पुलाच्या खाली आणि ती जीप पूर्ण उडते. ही सगळी प्रक्रिया एकसारखी आहे पूर्ण एकसारखी आहे. फक्त विधायक कामासाठी वापरलं तर त्याचा असा वापर होतो आणि विघातक वापरलं तर ते कोणाच्या हातात जे आहे असं जाऊ शकतं. त्याच्यामुळे पोलीस परवानगी असल्याशिवाय हे सगळं काम जे आहे ते करता येत नाही. आपण आता पाणी शुद्धीकरणाच्या प्रश्नाबद्दल आता या सगळ्याच्यात काहीच बोललो नाही, बरोबर आहे. आता हे जे काय गढूळ पाणी आहे हे आता इथे यांनी काहीतरी पद्धतीने गढूळ केलं असेल, म्हणजे थोडीशी माती टाकली असेल किंवा काय फरशी पुसण्याचं पाणी असेल ते त्यांनी आता इथे आणलं असेल. पण खेडेगावातलं पाणी जे आहे हे एवढंच किंवा यापेक्षा गढूळ असतो. पुष्कळदा आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो की आपण पाणी पितोय का चहा पितोय, रंगाने तरी तसाच वाटतं तुम्हाला सांगतो हा. तेव्हा एवढा फरक असू शकतो. आणि कधी कधी आपण लोक इतकं प्रेमाने पाणी आणून देतात आणि हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण क्षणभर मागे सरकतो की आपण नाही पिऊ शकणार, पण प्यायची वेळ ही आपल्याला येते. त्याच्यामुळे आपण शुद्धीकरण करणं हे त्याचं चांगलं. अनिकेत शेलार हा प्रबोधिनीचाच कार्यकर्ता आहे, खोपी गावातला आहे आणि तो सगळं तुम्हाला मी जे सगळं पाण्याचं काम दाखवलं ना त्याच्यात महत्वाचं रोल प्रत्येक गावात जाणं हा सगळं करत असतो. तर आता आपण ते पाणी शुद्ध कसं केलं जातं हे मोजक्या 5 ते 10 मिनिटात हे बघणार आहोत. एक वेगळ्या प्रकारची पावडर जी आहे ती याच्यासाठी आपण वापरणार आहोत. ही जी पावडर आहे ही पॉलीग्लू असं तिचं नाव आहे. पॉलीग्लू प्रकारची पावडर आहे, सेंद्रिय पावडर आहे ती. तुम्ही फक्त आता बारकाईने बघा हा, मी त्याला सांगणार आहे की तू थांबू नकोस कारण वेळेत आपलं व्हायला पाहिजे. तो काय करतो बारकाईने बघा, कान फक्त माझ्याकडे ठेवा. तर ही जी पावडर आहे ती त्याच्यामध्ये टाकली जाते, ते ढवळलं जातं. साधारण 10 लिटरला 1 ग्रॅम असं त्याचं प्रमाण आहे. पण जर पाणी जास्त गढूळ असेल तर बऱ्याचे पावडरचं प्रमाण जे आहे हे जास्त लागू शकतो. माझ्याकडे बघू नका, त्याच्याकडे बघा, कारण तर तुम्हाला फरक जो आहे हा त्यातला हा कळणार आहे. पाणी जास्त गढूळ असेल तर ते जास्त प्रमाणात थोडं ते वापरायला लागतं. पावडर टाकल्यानंतर साधारण 4 ते 5 मिनिट खूप ते ढवळायला लागतं न कंटाळता. क्षणभर असं वाटतं ते होतंय का होत नाही, पण आम्हाला पुरवी दाखवताना असं वाटतं की ते होतंय का होत नाही.
पण नंतर सगळा जो त्यातला मळ जो आहे हा खाली बसतो आणि मग शुद्ध पाणी जे आहे ते आपण वेगळ्याचे आहे ते गाळून घेतो. ही सगळी पावडर जी आहे ती आत्ता आपल्या इथे आत्ता तरी तयार होत नाही. ही सगळी पावडर जी आहे ती आत्ता जपानमधून ती आणलेली आहे आणि ज्यांना आपल्या खेड्यामध्ये शुद्ध पाणी आवर्जून वापरलं जावं असं वाटतं असे काही तिथं चिंतक व्यक्ती जे आहेत हे आवर्जून असतात आणि असेच एक ताजिमा तोशिओ त्यांचं नाव आहे ते मागे बसलेले हा त्यांनी ही पावडर आय विल रिक्वेस्ट मिस्टर तोशिओ टू कम फॉरवर्ड यू कॅन हॅव डायलॉग विथ स्टुडंट्स ऑल्सो. तर त्यांनी ही जी पावडर आहे ही सगळी पावडर ही जपानवरून आणलेली आहे. आत्ता त्याच्यामुळे आपल्याकडे तयार होत नाही आणि आत्ता केरळमध्ये फक्त याचा एक डीलर जो आहे हा पहिल्यांदा तयार हा झालेला आहे. जिथे जिथे काही नैसर्गिक आपत्ती येतात तिथे तिथे जी आहे ती वापरली जाते. जे पुढे बसलेले आहेत त्यांच्या लक्षात येते खाली जे आहे हे आता सगळं ते तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि ही खूप मोठ्या प्रमाणात सुद्धा तिथे वापरली जाते. म्हणजे आम्हाला पहिल्यांदा असं वाटलं की फक्त छोट्या प्रमाणात जी आहे ती वापरली जाते पण प्रत्यक्षामध्ये मी यांच्यावरती सगळी वेबसाईट बघितली ते सगळं बघितलं तर तळीच्या तळी स्वच्छ करण्यासाठी वापरलेली आहे. एखादं तळं असेल तर ते पूर्ण स्वच्छ जे आहे ते त्याच्यामध्ये हे होऊ शकतं. हलवत राहा हलवत राहा. मी थोडं जवळून जर बघितलं ना आता तर ते लक्षात पाठीमागे लक्षात नाही येणार ते. आता याच्या पुढचा टप्पा जो आहे तो निवळण्याचा आहे. आता तुम्ही बघा ते थोडं वरती धरतो का नाही वरती धरतो का हा. आता हे पाहिजे तुम्ही पुस्तक आहे तुम्हाला खाली पूर्ण आता मळ जो आहे साठलेला आहे ठीक आहे. आणि मग याच्यानंतरचा दुसरा टप्पा म्हणजे हे सगळं पाणी जे आहे हे या स्वच्छ बाटलीमध्ये जे आहे हे भरून घ्यायचं. अजूनही हे थोडंसं निवळायला लागेल पण मगाचा तुम्ही आता पुढच्यांना ते जास्त जवळ दिलं की आधीचा कलर कसा होता आणि आत्ताचा कलर कसा आहे. आणि आज थोडंसं असं झालं की केमिकलचं पाणी वापरायला नाही पाहिजे होतं पण आज थोडंसं काय झालं त्यांनी सांगितलं तोशिन तुम्हाला थोडंसं केमिकल असलेलं पाणी जे आहे आपण डिटर्जंट वापरतो की नाही ते त्याच्यात असल्यामुळे थोडंसं त्याला वेळ लागला पण पूर्ण गढूळतात टर्बिडिटी ज्याला म्हणतो आपण ती मात्र फार मोठ्या प्रमाणात त्याच्यातून नक्कीच जाते. आता आपण सुद्धा हे जपानी आहे म्हणून विश्वास ठेवायला तयार नव्हतो त्याच्यामुळे ही जी तुम्हाला मी गावं दाखवली ना त्यातल्या एका गावातलं पाणी शुद्धीकरण आम्ही स्वतः टेस्ट करून घेतलं. इथे हडपसरच्या इथे लॅब आहे हा आणि त्याचे रिपोर्ट आणले आपण तर त्या रिपोर्टमध्ये रिपोर्टनुसार असं झालं की हे जे पाणी आहे हे आता पिण्याला योग्य आहे. मी आपल्याला दोन वेळा तपासण्या करायला लागल्या जवळजवळ 3000 रुपये नुसता पाणी तपासणीचा खर्च आपण केला आणि त्याच्यातून निष्पन्न काय झालं की सुरुवातीचं जे पाणी होतं त्याचा रिपोर्ट होता पाणी पिण्यास अयोग्य आणि हे
पॉलीग्लूट टाकल्यानंतरचा रिझल्ट काय होता, तर पाणी पिण्यास योग्य आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की दोन प्रकारच्या पाण्याच्या तपासण्या केल्या जातात. एक बायोलॉजिकल टेस्ट, ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया जे आहे, जीवाणू जे आहे, ते तपासले जातात. आणि दुसरं जे आहे ती म्हणजे केमिकल टेस्ट, की त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे काय केमिकल जे आहे त्याचं प्रमाण किती कमी झालं असं जे आहे ते त्याच्यामध्ये सांगितलं जातं. तर ते आपण टेस्ट केल्यानंतर आपण याच्यावर आत्ता काय विश्वास ठेवायला तयार काय झालेलं आहोत. आता याचा जो दोन प्रकारचे तुम्हाला मगाशी नाही, दोन प्रकारचे रिपोर्ट आहेत, केमिकल रिपोर्ट आणि बायोलॉजिकल रिपोर्ट. तर बायोलॉजिकल रिपोर्ट जो आहे त्याच्यानुसार बॅक्टेरिया जे आहेत हे कमी होतात असं आपल्याला रिपोर्ट मिळाला आहे, त्याच्यामुळे आपण हे पाणी हे वापरू शकतो. मला असं वाटतं आपण थांबूयात, तुम्ही नंतर कधीतरी प्रत्यक्ष कामं बघायला या, तेव्हा आपण गावात जास्त गप्पा मारू. ठीक आहे.